आकाश सोरगे कर्णधार म्हणाला होता बेलवली संघाचा, आकाश सोरगेचा परफॉर्मन्स फार महत्वाचा आहे आणि तो महत्वाचा परफॉर्मन्स मात्र सामन्यामध्ये दिसणार का? पहिला बॉल हरेश कणी सज्ज होतोय. आजच्या रात्रीला सुरुवात जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मात्र स्वागत करूया या पहिल्या बॉलचं. या आजच्या रात्रीतला पहिला सामना आरंभ प्रारंभ आणि करूया शुभारंभ. आजच्या रात्रीला पहिला बॉल हरेश कणी. पहिलाच बॉल यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडून मात्र सुरुवात केली जाते देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाचा हरेश किणी या गोलंदाजाकडून. निलेश पाटील आणि आकाश चोरगे ही सलामीची जोडी गावदेवी बेलवली संघाची. यावेळेस मात्र अडबा पॅट नाही तर फटका फसलाय. बॅट चिकडा शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकानं मात्र काम तमाम केलंय. शून्य या धावसंख्येवर गावदेवी बेलवली संघाला मात्र पहिला झटका सोसावा लागेल. निलेश पाटील शून्यावर बाद. आरंभ प्रारंभ आणि करूया शुभारंभ आजच्या दिवसाला. दर्जेदार सुरुवात. थँक्यू सो मच डीजे. डीजे नितीन स्वागत आहे. खूप चांगलं वर्क आपल्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी. मात्र पाहायला गेलं तर तमाम क्रीडारसिक खुश होतात. बरेचसे प्रेक्षक तर फक्त डीजेचं संगीत ऐकण्यासाठी सुद्धा क्रीडांगणाच्या भोवती गर्दी करत असतात. आज चांगले संघ तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या रात्रीमध्ये. पहिली मॅच आत्तापर्यंत मात्र एक फलंदाज गमावलाय बेलवली संघानं. ऋषिकेश पवार आतमध्ये आलाय तिसऱ्या क्रमांकावर. हरेश कणी पुन्हा एकदा. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. मिडविकेटच्या वरतून टोलवलाय. चेंडू सरळ डीप मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकारानं बेलवली संघाचा श्री गणेशा. या खेळाडूचा परफॉर्मन्स फार महत्वाचा आहे. गावदेवी बेलवली संघाचा विचार केला. दोन षटकारानं मात्र आपली क्षमता सिद्ध केली. अगदी पहिलाच मॅच मध्ये जणू काही बेलवलीवरून सेट होऊन आलाय की काय अशा आविर्भावामध्ये मात्र फलंदाजी. स्लोवर वन केला होता त्याला मात्र हळुवारपणे ड्राईव्ह केलाय. मड ऑफच्या दिशेमध्ये सिंगल एकवटली जाईल. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली. आता मात्र बेलवली संघाची 13 या आकड्यावर. पहिल्या दोन बॉलवर मात्र एक विकेट आणि एकही धाव नव्हती आणि पुढच्याच तीन बॉलवर मात्र 13 पलटवार पाहायला मिळतोय. आणि क्रिकेटमध्ये आणि खास करून या मॅचमध्ये हे तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळेल. कधी चिंचपाडा संघ वरचढ होताना पाहायला मिळेल तर पुढच्या क्षणाला मात्र बेलवली संघाचं पारडं वर दिसताना पाहायला मिळेल. फटका चांगला यावेळेस मात्र. कव्हर ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस मात्र ऋषिकेश पवारच्या बॅटमधून षटकार. पहिल्या षटकामध्ये मात्र तीन षटकारांचा खेळ पाहायला मिळाला. हरेश कणी पाहायला गेलं तर प्रमुख गोलंदाज देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाचा सर्वाधिक अनुभवी. परंतु या अनुभवाला आज मात्र मार खावं लागले. 19 धावा पहिल्या षटकामध्ये मात्र वसूल केल्या. ऋषिकेश पवारचा एक्सलंट कव्हर ड्राईव्ह षटकार पाहायला मिळाला. दीपेश कणी गोलंदाजीसाठी दाखल होतोय.
वाकडीचं मैदान मात्र गाजून आलंय आणि इथे मात्र कसळखंडसाठी दाखल झालाय. अगुट टप्प्याचा बॉल हाफ ट्रॅकर हुक केला यावेळेस मात्र फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे दणदणीत सुरुवात केली जाते गावदेवी बेलवली संघाकडून. चौथा षटकार या इनिंग मधला. याला थांबवणं फार कठीण आहे. जी आक्रमकता पाहिली तर पाच बॉलचा खेळ आतापर्यंत तो खेळलाय आकाश आणि या त्याच्यामध्ये चार मात्र उत्तुंग षटकारांचा खेळ म्हणजे किती विस्फोटकता असेल आणि या कशा पद्धतीनं रौद्र रूप धारण केलंय या खेळाडूनं याची प्रचिती आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाहीये. दर्जेदार सुरुवात गावदेवी बेलवली टीमची आत्तापर्यंत. तब्बल इनिंग मध्ये पाच षटकारांचा खेळ पहिल्या आठ चेंडूंमध्ये. स्लोवर वन केला होता इथे मात्र उंच जास्त गेलाय बॉल. पाहावं लागेल, पाहण्याशिवाय पर्याय नाहीये क्षेत्ररक्षकाला. असं वाटलं होतं की आतमध्ये आहे परंतु लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे बेलवली टीम साठी हा सहावा षटकार. दीपेश केणीवर मात्र सलग तीन षटकार. सेवन दीपेश केणी तीन षटकार लगातार. अकुट टप्प्याचा बॉल होता यावेळेस थोडासा खाली राहिला पॉइंट कडे ढकललाय सिंगल मात्र एकवटली जाते अत्यंत वेगाना. सेन्सिबल क्रिकेट. तीन षटकारानंतर मात्र सिंगल काढली जाते. या एकेरी धावेच्या बरोबरीनं गावदेवी बेलवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 38 या आकड्यावर. 38 काय सुरुवात केली जाते. अतिशय चांगली सुरुवात मित्र म्हणेन गावदेवी बेलवली संघासाठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र धुमाकूळ घातलाय दोनही फलंदाजांना. चांगला बॉल होता यावेळेस दीपेश केणीचा. फुलर लेंथ होता यॉर्क करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. लॉंगॉनच्या दिशेमध्ये सिंगल येते. पहिल्या तीन षटकारानंतर मात्र दीपेश कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करतोय आणि ते तर करावंच लागेल देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाला. ज्या पद्धतीनं हे दोनही फलंदाज थोडेसे पाहायला गेले तर डोकेदुखी ठरलेत चिंचपाडा संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला त्यांना कुठेतरी रोखावंच लागेल. यावेळेस मात्र समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे काय दर्जेदार बॅटिंग सुरू आहे. मनमोहक फलंदाजी मात्र पाहायला मिळते या पट्ट्याकडून. आकाश चोरगेच्या बॅटमधून निघालेला हा सहावा षटकार. आयोजन आहे आभारी अनिल पाटील दादाचा. आयोजन आहे आभारी अनिल पाटील दादाचा. कसलखंड गावाचा हाय दबदबा. कुलदैवत घोडील देव बाबा त्यांच्या पाठीशी रातोय उभा. अभिमान वाटतोय भारी सरपंच माधुरी ताईचा. थँक्यू डीजे. या स्पर्धेचं थीम सॉन्ग आपण ऐकत होतो. वळूया मॅच कडे. दोन षटकांमध्ये तब्बल 45 जावा. पाहायला गेलं तर देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाचा कर्णधार म्हणाला होता 50 च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू परंतु कसं
याचा विचार त्याने केला नव्हता. पहिल्या दोन षटकांमध्ये 45 धावा आल्यात आणि इथून मात्र ही धावसंख्या फार मोठ्या वेगानं पुढे जाईल. जर हे दोनही खेळाडू खेळपट्टीवर असेच उभे राहिले तर मात्र फार मोठ्या धावसंख्येचा चेस करावा लागू शकतो चिंचपाडा संघाला. मुकेश परमार चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय, कमबॅक करण्याचा प्रयत्न. मात्र पहिल्या दोन चेंडूंवर दोन निर्धाव चेंडू, थोडस वैविध्यता आणली या गोलंदाजानं. थोडस लेग स्पिन मारा पाहायला मिळतोय, अचानक टप्पा पडल्यानंतर मात्र विटन आणि बाउन्स सुद्धा पाहायला मिळतोय खेळपट्टीवर. चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच तुम्हाला खेळपट्टी सहाय्य करेल. तुम्ही अकूट टप्प्याचे चेंडू आजकाल क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर सर्रासपणे गोलंदाजांची कत्तल केली जाते आणि अशा वेळी मात्र खराब गोलंदाजी झाली फटके तर पडणारच. परंतु इथे मात्र मुकेश परमार दाखवून देतोय याही खेळपट्टीवर मात्र चांगली गोलंदाजी करता येऊ शकते. अकूट टप्प्याचा बॉल होता, इथे फटका फसला होता, चेंडू अगदी फाईन लेगच्या दिशेने जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, कंट्रोल करण्याचा प्रयत्न मात्र या षटकामध्ये जरूर केला जातोय तो चिंचपाडा संघाला, आणि तो तर करावाच लागेल ज्या पद्धतीनं मात्र घोडदौड सुरू आहे. आतापर्यंत बेलवली संघाची 46 जावा धावफलकावर. एका बाजूला आकाश सोरगे काय बॅटिंग केलंय त्याचा स्कोअर कार्ड जर पाहिला तर 6 षटकार आणि 2 सिंगल आहेत, त्यावरूनच त्याची आक्रमकता मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. मुकेश परमार थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय चिंचपाडा संघाच्या पाठीराख्यांना. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, हरेश गणीला अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनकडे आणलं जाते, तिथून मात्र थोडासा लॉंग लेगच्या दिशेनं एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक स्क्वेअर लेग सुद्धा आणि त्यांच्या मधोमध हा क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये तैनात केला जातोय. अकुटप्पाचा बॉल होता, यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून दाडलाय, फार कठीण आहे या खेळाडूला थांबवणं, शब्द नाहीयेत. दर्जेदार फलंदाजी, आक्रमकपणे मात्र खेळ मांडलाय अक्षरशः. अजून एक षटकार. बॉल हुक केलाय आणि इथे मात्र 50 धावा कंप्लीट करतोय वैयक्तिक दर्जेदार. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत आकाश सोरगेसाठी, टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आता मात्र स्पर्धेमधली पहिली 50 बॅट वर करायची आकाश, कारण जी बॅटिंग मात्र केलंय दर्जेदार. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. ते मात्र हे करून दाखवलंय आकाश सुर्गे या फलंदाजांना. 10 बॉल्स मध्ये तब्बल 8 वेळा चेंडू षटकार घेतलाय या पठ्ठ्यानं आणि यापेक्षा चांगली सुरुवात काय असू शकते. आणि एखाद्या मॅच मध्ये फार मोठी स्पर्धा खेळत असताना मात्र तिसरं षटक या ठिकाणी समाप्त होतं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 59 धावा 59 आपण वळणार आहोत मंचाकडे, ज्या ठिकाणी सन्माननीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्या पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. मी विनंती करेन या सन्माननीय अनिलजी पाटील साहेबांना की आपण या सगळ्या पाहुण्यांना सन्मानित करावं. सर्वप्रथम मी विनंती करतोय आदरणीय पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अरुण शेटजी भगत साहेब या मंचावर उपस्थित झालेत, त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतोय. फार कमी वेळ असतो या सगळ्या मान्यवरांना आणि तो वेळ मात्र सन्माननीय अनिलजी पाटील साहेबांसाठी दिला, सन्मानित करण्यात येतोय. मी विनंती करेन अरुण शेटजी भगत साहेबांना आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. कसळखंड पंचक्रोशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये मात्र भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय अरुण शेटजी भगत साहेबांचं मंचावर स्वागत केलं जात आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय विनोदजी साबळे साहेबांचं सुद्धा या मंचावर स्वागत करण्यात येईल. भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य आहेत, फार मोठं व्यक्तिमत्व. विनोदजी साबळे साहेबांचं सुद्धा या मंचावर स्वागत करण्यात येते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अनिलजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते
यानंतर विनंती करणार आहे मी सन्माननीय गाडगे साहेबांचं सुद्धा स्वागत करण्याची. आदरणीय गाडगे साहेबांचं सुद्धा या मंचावर स्वागत केलं जाते. सन्माननीय गाडगे साहेबांचं या मंचावर स्वागत करण्यात येते. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व शुभ पाटील यांचं सुद्धा या मंचावर स्वागत केलं जाईल. सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून धन्यवाद देईन, मनापासून स्वागत करेन. फार आपला पाहायला गेलं तर मोलाचा वेळ खर्च करून या स्पर्धेसाठी आपण सदिच्छा भेट दिलीत. कसागुण पंचक्रोशी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आयोजित उरण पनवेल आमदार चषक 2020 आपलं सहर्ष स्वागत, मनापासून स्वागत, स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. सगळ्या पाहुण्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. आणि वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी एक षटकार आमच्याकडून मिस झालाय, किरण परमारवर अगदी पहिल्याच बॉलवर आकाश सोरगे पुन्हा बरसला. कसं रोखायचं अर्जुन परदेशी समोर पडलेला प्रश्न. धावसंख्या जाऊन पोहोचली 65. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आता मात्र का घेतला असं थोडासा मनाला मात्र अर्जुनच्या मात्र हा प्रश्न चाटून गेला असेल. ज्या पद्धतीनं आकाश चोरगेची आक्रमकता मैदानावर आपण पाहतोय, 10 बॉल मध्ये अर्धशतकी खेळी आणि आता मात्र 12 बॉल मध्ये 57 धावा. किती आक्रमकता ठासून भरले. आणि या आणि बेलवली संघाचा कर्णधार निलेश म्हणाला होता, आकाश सोरगे आणि राकेश हे ट्रम्पकार्ड आहेत आमच्यासाठी. आणि या दोन खेळाडूंचा परफॉर्मन्स फार महत्वाचा आहे, सर्व काही निर्भर असेल. आणि या कर्णधार निलेशला आज मात्र नाखुश केलं नसेल. ज्या पद्धतीनं आकाश सोरगे बरसलाय, अगदी वरून आकाश सुद्धा पाहत असेल किती उंच उंच हे आकाशात मध्ये फटके मारतोय. आत्तापर्यंत 9 षटकार ही आक्रमकता आहे या खेळाडूची. किरण परमार यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेमध्ये सिंगल एकवटली जाते. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 66 या आकड्यावर. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना नाणेफेक हरल्यानंतर गावदेवी बेलवली संघ. आणि स्पर्धेचा विचार केला तर बंटी जोशी चांगली बॅटिंग केली होती पहिल्या दिवशी, त्याच्या नावावर एका इनिंग मध्ये 7 षटकार होते. परंतु इथे सगळे विक्रम आता मात्र मोडीत काढलेत. बॅक टू बॅक त्यांना 7 षटकार मारण्याचा कारनामा मात्र या मैदानावर केला. आरसीसी पेड टीम जी पहिल्या दिवशी मात्र सुपर 4 साठी क्वालिफाय झाले, काल वाशिवली संघ दाखल झाला. आज मात्र पाहायचं आहे, आज एकापेक्षा एक सर्रस लढती तुम्हाला पाहायला मिळतील. व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 रन, धावसंख्या जाऊन पोहोचली 67, 67 धावा धावफलकावर. ओवर द विकेट किरणचा हा बॉल इथे मात्र खूपच अकूट टप्प्याचा होता. कव्हरच्या दिशेमध्ये 1 रन जरूर काढली जाते. सिंगल आपलं काम चोख बजावतोय मित्र म्हणेन ऋषिकेश पवार. त्याला माहिती आहे माझं पार्टनर जर एवढ्या फॉर्म मध्ये आहे, माझं काम एवढंच आहे, माझं कर्तव्य एवढंच आहे की कसंही केलं तरी आकाश सोरगेला मात्र स्ट्राईकवर आणायचं. आणि ते तो योग्य रीतीनं निभावतोय. चांगलं क्रिकेट, सामंजस्य क्रिकेट पाहायला मिळतंय. यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, वाईट जातोय. अंपायरचा डिसिजन सुद्धा आलाय, स्वैर मारा. भीती आहे, दहशत आहे या खेळाडूची. आणि बऱ्याच वेळा प्रमुख गोलंदाजांकडून अशा चुका होत असतात. मग आकाश सोरगेसाठी कसा बॉल हाताळायचा या द्विधा मनस्थितीमध्ये मात्र गोलंदाज असतो आणि अशात या चुका होतात. इथे मात्र टोलवलाय मिडविकेटच्या वरतून हा गगन बेदी आणि गगन चुंबी आकाश सोरगेच्या बॅट मधून निघालेला हा 10th षटकार. खेळू शकतो याची प्रचिती मात्र तमाम क्रीडांगणावर असणाऱ्या प्रेक्षकांना येते. 10th षटकार एका इनिंग मध्ये 10 षटकार मारले जातात याचा विश्वास बसत नाही आता मात्र या खेळीवर. आणि डोळ्यांचे पारण फेडणारे हे क्षण आहेत. पाहायला गेलं तर साठून ठेवा, लक्षात ठेवा ही इनिंग. बेलवलीकर कधीच विसरणार नाहीत या इनिंगला. दर्जेदार
कुटब्याचा बॉल होता यावेळेस लेफ्ट करतोय आकाश. पंचांची मात्र प्रतिक्रिया कोणतीही नाहीये, त्यामुळे चेंडू मात्र निर्धाव जातोय. हा निर्णय चुकला इथे लेफ्ट करण्याचा. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल पाऊण शतकी मजल आतापर्यंत मारले 75 धावा धावफलकावर. ग्रेट बॅटिंग इथे मात्र गरकन फिरला होता अत्यंत वेगानं शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु नॉन स्ट्राईक एंडच्याच फलंदाजाला बाद करायचंय आम्हाला, काही झालं तरी आकाशला बाद करायचंय याच उद्देशानं मात्र फेकी केली होती. इथे रन मात्र कम्प्लीट केली जाते. एकच धाव 22 स्वरूपात येणारी ही सिंगल, या सिंगलनं मात्र धावसंख्या 76 76. चार षटकांचा खेळ संपलाय, चार षटकानंतर धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 76. पहिलं षटक हरेश केळीचं 19 धावा, दीपेश केणी या 26 धावा दिल्या, त्यानंतर मुकेश परमारनं थोडासा कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता 14 धावा दिल्या, त्यानंतर किरण परमार लगातार चार गोलंदाजांचा वापर केला आणि किरण परमारच्या सुद्धा षटकामध्ये 2 षटकार 17 धावा वसूल केल्यात. 76 धावा तब्बल चार षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र या स्लॉगवरची जबाबदारी कोणावर द्यायची, हरेश केणिया त्या टीमचा अनुभव आहे आणि काही झालं तरी धावसंख्या रोखावी लागेल या षटकामध्ये. अजून 10-15 धावा आल्या तर फार जड होईल. भले कितीही मोठं टार्गेट क्रिकेटमध्ये चेस करता येऊ शकतो, परंतु टेन्शन असेल दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा मात्र पाठला करत असेल. काउदेवी बेलवली, बेलवली संघ म्हटला की नक्कीच आम्हाला आठवण येते रायगड आमच्या क्रिकेट समालोचक असूनचे सदस्य संघटक म्हणून काम पाहतात दिनेजी पाटील यांचा संघ. त्याचप्रमाणे संतोषजी पाटील असतील, परशुरामजी पाटील असतील, फार चांगले समालोचन सातत्यानं त्यांचंही ऐकत असतो. ते सुद्धा मॅच पाहत असेल तर त्यांचं स्वागत करतोय आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं. फार खुश असतील आज जो टीमचा परफॉर्मन्स पाहून, खास करून आकाश ज्या पद्धतीनं बरसलाय मैदानामध्ये. हरेश केणी दाखल होतोय लास्ट ओव्हर स्लॉगवरची जबाबदारी, शेवटचं 5वं षटक. पहिलाच बॉल यावेळेस मात्र ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय गल्लीमध्ये. 1 रन सिंगल मात्र धावसंख्या पुढे जाते. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 77 77 आकड्यावर. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे, इथून मात्र ही धावसंख्या कुठपर्यंत जाणार, 80 खाली सीमित ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर असं करण्यामध्ये यशस्वी ठरला मी तर म्हणेन खूप मोठी अचीवमेंट चिंचपडा संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर. परंतु ही 85 पुढे धावसंख्या गेली फार कठीण होईल दुसऱ्या सत्रामध्ये. हरेश केणी पुन्हा एकदा उरत विकेट, यावेळेस मात्र आडव्या बॅटनं स्वीपचा प्रयत्न पहिल्यांदा धावायला हवं होतं. कदाचित इथे मात्र मित्र म्हणेन मिळाला असता राकेश त्या ठिकाणी, परंतु 1 रन मात्र कम्प्लीट केली जाते. चांगली फिल्डिंग, त्यानंतर मात्र धावसंख्येमध्ये बदल जाणवतोय. आतापर्यंत 78 78 चान्स जरूर होता मित्र म्हणेन ज्यावेळेस स्वीपचा फटका खेळला होता, अगोदरच पिकअप घेतलं असं. फार चांगला क्षेत्ररक्षक ओळखला जातो देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाचा दृष्टिकोनातून विचार केला तर राकेश भोईर. 1 रन धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 78 आकड्यावर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधील. यावेळेस मात्र चांगला बॉल होता फुलर लेंथ, इथे मात्र धावत सुटलाय. नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज परतावा लागेल धावचीच्या स्वरूपात. इथे मात्र बऱ्याच अवधीनंतर आता मात्र टाळ्या वाजल्या असतील चिंचपडा संघाच्या गोटातून. हरेश केणीला मात्र मिळाले धावचीच्या स्वरूपात यश. 78 धावसंख्या असताना दुसरा गडी गारत. सरपंच अनिल पाटील सामान तिथे होतो खेळाडूचा सन्मान. सरपंच अनिल पाटील सामान तिथे होतो खेळाडूचा सन्मान. ऋषिकेश पवार बाद होतोय आणि आता मात्र मैदानामध्ये दाखल झालाय अजून एक वादळ. पाहायला गेलं तर बेलवली टीमची ओळख राकेश मात्रे. दोन खेळाडूंनी जे खेळपट्टीवर आहेत बराचसा आनंद दिला या दोनही खेळाडूंनी. बेलवली संघासाठी मात्र सुखाचे क्षण दिलेत आणि बराच वेळा जल्लोष करण्याची संधी या दोन खेळाडूंनी दिली आहे. आकाश हा फटका थोडासा चुकला बॅटची कडा, त्यानंतर शरीराचा वेद चेंडू शॉर्ट मिड विकेटला. एकच धाव सिंगल. हरेश केणी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 19 पडल्या होत्या परंतु तरी खचला नाहीये. हे असता अनुभव, गेले कित्येक वर्ष सातत्यानं मात्र क्रिकेटसाठी फार मोठं योगदान दिलं हरेश केणीनं आणि त्या अनुभवाच्या जोरावर मात्र थोडासा कंट्रोल करण्याचा प्रयत्न स्लॉगवरच्या षटकामध्ये खास करून केलं जात आहे. 79 धावा 2 चान्सेस असतील बेलवली टीमसाठी. 2 चेंडूंचा खेळ बाकी. राकेश मात्रे स्ट्राईक एंडला. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेमध्ये सरळ डीप कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये राकेश मात्रे पहिल्याच बॉलवर मात्र 0 या धावसंख्येवर तंबू मध्ये दाखल. योगेश जांभले तांबरली वाला ऑलराउंडर
अजय पवार सावले वाला फलंदाज. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 79 फार चांगली गोलंदाजी. मी तर म्हणेन पहिल्या 4 षटकामध्ये जरूर धावा दिल्या आम्ही, परंतु इथे 80 धावांच्या खाली जर पाहायला गेलं तर कंट्रोल जरूर केला जातोय. शेवटचा बॉल जरूर बाकी आहे, परंतु ज्या पद्धतीनं पहिल्या 5 बॉलवर फक्त 3 धावा दिल्यात आणि पहिल्या षटकामधला अपयश मात्र धुवून काढण्याचा प्रयत्न केला जातोय तो हरेश केणी या गोलंदाजाकडून. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, शेवटचा बॉल असेल. काय घडणार शेवटच्या बॉलवर? आकाश आहे यावेळेस, मात्र समोरच्या दिशेला टोलवलाय. इथे चान्स जरूर आहे. पहिल्यांदा असं वाटत होतं की बिलकुल तयार नव्हता लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, परंतु शेवटच्या बॉलवर मात्र ही सफलता आणि 80 धावांचा टप्पा मात्र क्रॉस करू दिला नाही एवढं होऊन सुद्धा. हे मात्र वैशिष्ट्य. मी तर म्हणेन इथून एक मोमेंटम मिळाला देवांश इलेव्हन चिंचपडा टीमला. या मोमेंटमचा फायदा करावा लागेल. फार विस्फोटक फलंदाज चिंचपडा संघाच्या स्क्वॉडमध्ये आहेत, खास करून भाई केणी सारखा दर्जेदार फलंदाज, त्यानंतर पाहायला गेलं तर रोशन सारखा विस्फोटक फलंदाज, त्याची विस्फोटकता आपण बऱ्याच वेळा पाहिली आहे. त्यानंतर अर्जुन परदेशी, राकेश भोईर, 4 धुरंधर आहेत, परंतु या धावसंख्येचा मात्र चेस होणार का? तब्बल धाबा करायच्या आता मात्र या मॅच मध्ये 80, 5 षटकांमध्ये 80 धाबा कंपल्सरी चेसिंग असेल. परंतु या 80 धावांना वाटचाल करत असताना कशा पद्धतीने खेळणार की या धाबा मात्र पुरेसे होणार दुसऱ्या सत्रामध्ये. आपण बोलणार आहोत, दुसरं सत्र ऐकण्यासाठी मायक्रोफोन वर जोडले जातील बाकडीचा एक बुलंद आवाज, प्रवीण गायकर. हॅलो, यस, आपण या ठिकाणी आमचे सन्माननीय पाहुणे उपस्थित झालेत. तर आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं खूप खूप स्वागत. आदरणीय सुनीलजी गुरव साहेब असतील, त्याचप्रमाणे संजयजी चव्हाण साहेब असतील, महेशजी खांडेकर साहेब असतील, सतीशजी दराडे, संपूर्ण आमची पोलीस यंत्रणा. तर संपूर्ण पोलीस यंत्रणा आज या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेत. आदरणीय सुनीलजी गुरव साहेब, पोलीस सब इन्स्पेक्टर, त्याचप्रमाणे संजयजी चव्हाण पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत. खूप खूप स्वागत आहे साहेब आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं. आदरणीय महेशजी खांडेकर, सन्माननीय सतीशजी दराडे साहेब, विजयजी मासाळ साहेब, रामजी सरगर साहेब, मनोहरजी इंगळे साहेब, संतोषजी चिकणे साहेब, त्याचप्रमाणे लिबोजी काया पलवाड साहेब, आदरणीय सागरजी रसाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. हे संपूर्ण पोलीस यंत्रणेचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्याचप्रमाणे अनिलजी चव्हाण साहेब उद्योजक आहेत, आदरणीय ज्ञानेश्वरजी पाटील साहेब उद्योजक आहेत, आणि खास करून या दोनही मान्यवरांकडून आम्हाला सोनी TV पुरस्कृत केले. तर खूप खूप मनापासून धन्यवाद. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फार मोठं मोलाचं सहकार्य आपलं राबलंय. त्याप्रमाणे अनिलजी चव्हाण साहेब, ज्ञानेश्वर पाटील साहेब, आपलं मनापासून धन्यवाद. मातोश्री जिमचे मालक महेशजी पाटील बेलवली यांना विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरून सानापन्य व्हावं. सहर्ष स्वागत आहे आपलं सुद्धा. तर संपूर्ण पोलीस यंत्रणांचं मनापासून स्वागत, त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय अनिलजी चव्हाण साहेब, ज्ञानेश्वरजी पाटील साहेब यांचं सुद्धा मनापासून स्वागत. सगळ्यांचं स्वागत, सगळ्यांना विनंती आहे व्यासपीठावर विराजमान होण्याची. आणि वळूया मॅचच्या दुसऱ्या पर्वाकडे. प्रवीणजी गायकर. थँक्यू दीपक सर. भगव्याचे भक्त आम्ही मरणाला घाबरत नाही, शिवरायांचे मावले आम्ही मोडू पण वाकणार नाही, मराठ्यांचे रक्त आम्ही दग कधी देणार नाही, भगव्यांचा झेंडाचा नाद करू नका पुन्हा सावध करणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. या महामानवाला या स्पर्धेच्या वतीने मानाचा मुजरा आपण उरण पनवेल आमदार चषक 2020 ही मानाची स्पर्धा पाहू शकाल. प्रत्येक स्टँड आपण बघू, खेळाडू कक्ष पाहू शकाल, LED स्क्रीन पाहू शकाल, त्याच्यानंतर प्रत्येक टॉवर्सवर आपण बॅनर्स पाहू शकाल.
तो आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर आपका स्वागत करता हूं। अंपायर का ग्रीन सिग्नल आता हुआ पहले ही मुकाबले में रनों का अंबार खड़ा कर दिया है। 80 रनों का टारगेट पहले पावर प्ले के सत्र में राकेश मात्रे राइट आर्म ओवर द विकेट से पहली गेंद फेंकने के लिए तैयार होते हुए। फुल टॉस गेंद थी, LBW की जोरदार अपील, लाइन को परखा अंपायर ने और इसी के साथ पहला बड़ा सदमा बिना खाता खोले मैदान छोड़ता हुआ देवांश 11 चेंज पर टीम के कप्तान। ये पहले मैच में जब पहले इनिंग्स में जब बल्लेबाजी कर रही थी गावदेवी बेलवली टीम तो उनके कप्तान यानी कि नीलेश पाटिल बिना खाता खोले मैदान छोड़े आउट हुए थे और यहां भी देवांश 11 चेंज पारा टीम के कप्तान भी बिना खाता खोले मैदान छोड़ते हुए। अब जिम्मेदारियां बनती है वन डाउन बल्लेबाज राकेश भोईर और उनका साथ देंगे नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है रोशन पाटिल। 2019-20 के सीजन के काफी उम्दा फॉर्म में चलने वाली ये खिलाड़ी है लेकिन शुरुआत काफी अच्छी होती हुई इस वक्त गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज राकेश मात्रे की। यही तो चाहते हैं कि विकेट जल्द से निकाला जाए और देवांश 11 चेंज पारा टीम को दबाव में बना सके। यहां देखिए दबाव बिल्कुल किया जा रहा है, एक्स्ट्रा कवर के ऊपर से इनसाइड आउट खेलने की कोशिश की थी बल्लेबाज ने लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं हुआ, डॉट गेंदों की समाप्ति। इतने बड़े विशाल का स्कोर का पीछा करना है तो कम से कम दो ओवर में आपको 40 रन बनाना बहुत जरूरी होगा देवांश 11 चेंज पारे टीम के। ये दोनों भी बल्लेबाजों को शॉर्ट पिच लाइन की गेंद शरीर से दूर फेंका था इस गेंद को लेकिन छेड़खानी करने की कोशिश डीप पॉइंट से मारे का बाउंड लाइन के बाहर पहला दंदनाता हुआ चौका राकेश के बल्ले से। तो पहला चौका मिलता हुआ एक चौकों की तलाश भी होनी चाहिए थी क्योंकि ये आंकड़े सुरक्षित नहीं है इस मैदान के ऊपर क्योंकि 4 ओवर में 70 रन हमने बने हुए देखे हैं और वाकड़े की नाइट डेस पर्दा कौन भूलेगा दोस्तों। गावदेवी गवड़गर भिवंडी विपक्ष ऑफ जीजी स्पोर्ट्स वाकलन के खिलाफ खेला गया मुकाबला, 4 ओवर में 80 रनों का टारगेट था और 81 रन गावदेवी वड़गर टीम ने 3 गेंदे बचते हुए वाकलन टीम के खिलाफ चेस किया था। यह क्रिकेट है, बाजी कभी भी पलटती है और यहां बाजी पलटने में देर नहीं लगेगी। चौका मिला और खाता बल्लेबाज राकेश ने ओवर द विकेट से फुल टॉस गेंद फेंकी थी लेकिन शॉट मिड ऑन के रीजन में करा फील्डिंग, बैकअप बहुत बढ़िया मिलता हुआ अच्छी फील्डिंग होती हुई आकाश सोरगे जी जान से मेहनत लेते हुए आज बल्लेबाजी बढ़िया हुई। पहला अर्धशतक ठोका इस श्रृंखला का और क्या पावरफुल फील्डिंग होती हुई, अपने टीम के लिए कम से कम 2 रन बचा इस खिलाड़ी ने और इसी 2 रनों की मदद से टीम की टोटल रन संख्या पहुंची है इस वक्त 6 रनों के ऊपर। पहला विकेट गंवाने के बाद अब थोड़ी सी दबाव में है। देखिए कोई भी लक्ष्य बड़ा नहीं होता, जीता वही जो डरा नहीं। इस मैदान के ऊपर डरना नहीं होगा, खुलकर बल्लेबाजी करनी होगी तभी मैच ये बनेगा। शॉर्ट पिच लाइन की गेंद हल्का सा कट किया था इस गेंद को, किनारा लगा था डीप थर्ड मैन सीमर का बाउंड लाइन के बाहर गेंद दन 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 करती हुई 4 रनों के लिए। तो 4 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 10 रन प्रति ओवर की बात करेंगे कंचन पालकर तो 16.00 के औसत से ये रन बनाने होंगे लेकिन यहां हवाई सफर फील्डर डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑफ के क्षेत्र में कोई गलती नहीं है और एक बिग विकेट मैदान से बाहर छोड़ता हुआ राकेश भोईर बैक टू द पवेलियन। पहला ओवर यहां से समाप्त हो चुका है और पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद टोटल टीम की रन संख्या बनती हुई 2 विकेट के नुकसान के ऊपर 10 रन देवांश 11 चिंच पड़ा। उरण खालापुर के दमदार महेश बाल्दी है आमदार, त्यांचे नावाने आमदार चषक ठेवलाय मानाचा ग्राउंड वर, आहे सहवास पाटीशी नेहमी प्रशांत ठाकूर साहेबांचा, आहे सहवास पाटीशी नेहमी आमदार ठाकूर साहेबांचा।
निश्चित तौर पर क्या जबरदस्त धुन है। देखिए जिस तरीके से उरण पनवेल आमदार ट्रॉफी आप एंजॉय कर सकते हैं इस टूर्नामेंट का। आज तीसरी रात है और तीसरी रात में पहले ही मुकाबले में आकाश ने दमदार बल्लेबाजी की। आकाश की वो पारी कौन भूलेगा जिसने वावंजे के मैदान के ऊपर लगातार पांच गेंदों के ऊपर पांच छह के धागे थे और काफी विस्फोटक अंदाज से बल्लेबाजी और चिकले के सरपंच ट्रॉफी में मैन ऑफ द सीरीज का अवार्ड देकर इस खिलाड़ी को नवाजा गया था। इतने प्रभावशाली खिलाड़ी है लेकिन यहां अब बल्लेबाजी की बात करेंगे गंजन पालकर मुश्किल में है। देवांश इलेवन चिंच पड़ा लेकिन इस मुसीबत से कौन बचा पाएगा। ओवर द विकेट पहली गेंद अपील जोरदार हुई थी लेकिन शायद अंपायर के मन में कोई दबाव नहीं है। लेकिन 22 का इशारा आता हुआ और इसे एक रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई इस वक्त दो विकेट के नुकसान के ऊपर 11 रन। मैन ऑफ द सीरीज अपने करियर की बाइक इस खिलाड़ी ने वाकड़ी के मैदान के ऊपर ली थी और ये दोनों जो खिलाड़ी है ना एक के थे 105 रन और भाई के थे 107 रन लेकिन दोनों भाइयों ने मिलकर ये बाइक डिवाइड की थी। ये क्रिकेट में बहुत बड़ी बात है और आजकल न जाने ऐसे क्रिकेटर कहां मिलते हैं जो बाइक की रेस में रहते हैं। एक दो तीन रनों से अगर खिलाड़ी पीछे रहता है तो कभी बाइक देते नहीं लेकिन अच्छा बड़प्पन दिखाए भाई केने ने। लेकिन यहां जो नाम है उस नाम से बड़ा काम करना होगा क्योंकि इस वक्त जरूरत है कि रन आए देवांश इलेवन चिंचपाड़ा टीम के लिए और उसी की तलाश में है ये दोनों भी बल्लेबाज। ओवर द विकेट से गेंदबाज तैयार भाई केने का बल्ले का फेस खोला लॉन्ग ऑन सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर बिग 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 विकेट। ये दूसरों को बर्बाद करने से पहले खुद को बर्बाद कर देती है और यहां से संयमी बल्लेबाजी करनी होगी। और ऐसे हालातों में जो पहले पावर प्ले के सत्र में राकेश मात्रे ने गेंदबाजी की है क्या उसी राकेश मात्रे के गेंदबाजी के ऊपर पानी फिर देंगे ये गेंदबाज। नीलेश पाटिल टीम के कप्तान है और पहली गेंद के ऊपर लेग बाइज रन आई और दूसरी गेंद के ऊपर दमदार छक्का भाई केनी की ओर से हमें देखने को मिला। यहां फिर से एक बार खेलना चाहते थे लॉन्ग लेग और मिड विकेट के ऊपर से मात्र शॉर्ट डिफाइन लेग के रीजन में बढ़िया फील्डिंग होती हुई और यहां अंपायर का फैसला एक रन बिल्कुल मिलेगा और इस एक रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 18 रनों के ऊपर। बहुत सारे रन बनाने हैं इस मैदान में उस रनों का पीछा करते वक्त ये दोनों भी खिलाड़ी काफी अच्छी बल्लेबाजी अब तक करने का प्रयास देवांश इलेवन चिंचपाड़ा टीम की ओर से करते हुए। रोशन पाटिल उर्फ बाला 2018-19 की सीजन में 13 50 खिलाड़ी के नाम पर है इस साल 2 50 इस खिलाड़ी के नाम पर है लेकिन हम बार बार कहते हैं आपका नाम बड़ा है तो काम भी इस मैदान के ऊपर बड़ा होना चाहिए क्योंकि नाम से बड़ा काम अगर होगा तो आपकी जीत निश्चित तौर पर आपके दस्तानों में होगी। यहां मुकाबले में आग डालनी होगी इस बल्लेबाज को। शॉर्ट पिच लाइन की गेंद फाइन लेग सीमा रेखा के बाहर खेला हुआ स्ट्रोक सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। रोशन पाटील बाला उलटी टोपी घालून आला बॅटमन रोशन पाटील बाला बॅटमन चिचपड्या गावाचा नवा पिट्या मारून दाजविला नाव त्यान गावाचा। थैंक यू डीजे। ये थे बाला टेनिस क्रिकेट में काफी धमासान रचा इस खिलाड़ी ने उल्टी टोपी डे टूर्नामेंट में हमेशा पहनकर खेलते हैं। प्रशांत खानावकर के टीम के खिलाड़ी अजय कोहली ये पहले ये ऐसे खिलाड़ी थे निश्चित तौर पर जो उल्टी टोपी पहनकर बल्लेबाजी करते हैं और यहां से पारी का आगाज किया बल्लेबाज रोशन उर्फ बाला ने और टीम का टोटल स्कोर पहुंचा दिया 24 लॉस ऑफ 2 विकेट 24 रन टोटल स्कोर कार्ड पर लगते हुए। दुनिया में आए हो तो जीने का हुनर रखना दुश्मनों का डर नहीं बस अपनों पर नजर रखना ये नजर बल्लेबाज बाला को रखनी होगी। फुल टॉस गेंद हल्के हाथों से खेला इस गेंद को लॉन्ग ऑन के क्षेत्र में जाते हुए तब तक एक रन मुकम्मल और इसी बीच वाल टीम के खिलाड़ी निश्चित तौर पर प्रदीप मुंबई के रूप में पिंटू इनका भी आगमन हो चुका है। तो निश्चित तौर पर यहां से सिंगल आता हुआ सिंगल की मदद से टीम की जनसंख्या पहुंचती हुई 25।
चौक में डालने की कोशिश, ये लाइन बढ़िया है। इस गेंद के ऊपर आपको सम्मान ही देना होता है और यहां से पूरी तरह से सम्मान दिया इस गेंद को। और इसी के साथ ओवर नंबर दूसरा हुआ पूरा। पहले दो पावर प्ले का ओवर समाप्त हो चुका है और पहले दो पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद थोड़ी सी दादागिरी प्रस्तापित की। ये रनों का मैदान है, फिर भी दो ओवर में रन बने, टोटल 25, दो विकेट के नुकसान के ऊपर देवांश 11 चिंच पड़ा। सरपंच अनिल पाटील चा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान। सरपंच अनिल पाटील चा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान। तो जीतने के लिए आने वाली गेंदे होगी 18 और 55 रनों की आवश्यकता। मैच आंकड़ा इतना बड़ा नहीं है इस मैदान के ऊपर और इसके बाद शो मैच होगा तो टॉस जरूर किया जाएगा। पनवेल तालुका पुलिस बनाम आयोजक का कसलखंड पंचक्रोशी, इनके बीच ये नेक्स्ट शो मैच होगा तो टॉस जरूर किया जाएगा। टॉस के लिए मैं दोनों भी कप्तानों से गुजारिश करूंगा, तो महाराष्ट्र पुलिस दल के कप्तान से गुजारिश करूंगा कि आप टॉस के लिए संपर्क करें। दीपक पाटिल सर हमारे कॉमेंट्री बॉक्स में जुड़ेंगे टॉस के लिए। शो मैच तो निश्चित तौर पर बिग फाइट होगी दोनों टीमों के बीच में, अक्सर शो मैचेस हमें देखने को मिलते हैं। लेकिन इससे पहले इस मुकाबले के ऊपर नजर डालेंगे जहां से काफी तगड़ी फाइट इन दोनों टीमों के बीच में चलती हुई। 18 गेंदे, 55 रनों की जरूरत है। दुनिया में सिकंदर कोई नहीं है मेरे दोस्त, वक्त सिकंदर होता है और वक्त के साथ यहां से चलना होगा। प्रयास ना छोड़े, आज नहीं तो कल एक दिन आपका आएगा, वो एक दिन नहीं बल्कि आपके हाथों में जो है वो पूरी तरह से आपको मिल पाएगा। तो जीतने के लिए 18 गेंदे, 55 रनों की जरूरत है। गेंदबाजी में परिवर्तन करते हुए राकेश मात्रे के कंधों के ऊपर कप्तान ने फिर से एक बार जिम्मेदारियां सौंपी है। पहले पावर प्ले में रन खर्च किए थे इस गेंदबाज ने 10 और व्यक्तिगत दूसरा और टीम की ओर से तीसरा ओवर फेंकने के लिए फिर से एक बार तैयार होते हुए राइट आर्म ओवर द विकेट से। सामने बल्लेबाज है बाला और फिर रोशन पाटिल अब तक मैदान के अंदर दौड़ते हुए ओवर द विकेट से। पहली गेंद हवाई सफर, यह मौका बन सकता है, बड़ा विकेट अपने हाथों में मिल सकता है और यहां से बाला पाटिल के पारी का अंत, बिग विकेट, विकेट नंबर तीसरा। बैक टू द पवेलियन। नाणेफेकीचा कौल केला जातोय एका बाजूला महाराष्ट्र पोलीस दल, दुसऱ्या बाजूला आयोजक। फार इंटरेस्टिंग लढाई आहे टेल, त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो पोलीस खात्यानं नेहमीच सगळ्यांवर मात करत करत हे खातं मात्र पुढे आहे। काय निर्णय असेल या मॅच मध्ये तीन षटकांची लढत आहे, काय निर्णय असेल या मॅच मध्ये? मी एक आयोजकांना रिक्वेस्ट करेन की चार ओव्हरची मॅच खेळावी। बाकी आयोजन खूप छान केलेलं आहे, इथले आयोजक असतील किंवा स्पर्धक जे आहेत त्यांनी खेळाडूपणे खेळून चांगली मदत करावी आयोजकांना, कोणत्याही प्रकारचा आक्षेपारे करू नये। आणि सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा आणि आयोजकांसुद्धा आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो। खूप खूप शुभेच्छा असेल तुम्हाला मॅचसाठी। आयोजकांचा मात्र बॅटिंग करावी लागणार आहे, क्षेत्रक्षण स्वीकारलंय, बॅटिंग स्वीकारलंय, तर बॅटिंग स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय पोलीस दलानं। खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा, परंतु काय म्हणाल, पोलिसांच्या विरोधात खेळायचं आहे। सहजा पोलिसांच्या नादाला कोण जात नाही, परंतु काय म्हणाल, आज मात्र पोलिसांची ठसन तुम्हाला घ्यायची आहे। नक्की नक्कीच, आमच्या अनिल दादा पाटील यांच्या माध्यमातून ही शृंखला घडवली जाते आणि आम्ही त्यांचे सपोर्टर आहोत। आणि खरोखर पोलिसांचं जे काम आहे ते खूप चांगलं असतं आणि दिवसभर थकून भागून सुद्धा या क्रिकेटसाठी त्यांचं जे वेळ आहे ते खरोखर इथे आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो की दिवसभर थकून भागून ड्युटी करून इथे ते पोचतात आणि वेळेवर हजेरी लावतात आणि एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये ते खेळण्याचा हिस्सा बनतात, याच्यासाठी पहिल्यांदा मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। खूप खूप शुभेच्छा असेल तुम्हाला सुद्धा या सामन्यासाठी। तर पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे, सदरक्षणाय खल निग्रणाय, अच्छों की रक्षा करो और अपराधियों को दंडित करो। आणि जर तुम्ही चांगली गोलंदाजी नाही केली तर तुम्हाला फार दंडित केलं जाईल पोलिसांकडून। दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा असेल या सामन्यासाठी। वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे।
तो थैंक यू विकेट नंबर, बहुत बड़ी विकेट भाई केनी की मैदान छोड़ती हुई, अब मुकाबले में पूरी तरह से जान डाली है गावदेवी 11 बेलोली टीम के गेंदबाजों ने। राकेश की तारीफ करनी होगी, जिस तरीके से पावर प्ले के सत्र में गेंदबाजी करना इस रन मैदान के ऊपर आसान नहीं होता, फिर भी क्या लाजवाब गेंदबाजी की है, भले छक्का जरूर खाया लेकिन विकेट टेकिंग एबिलिटी दिखाई और अपनी टीम को मजबूत स्थिति में लाकर यहां खड़ा दिया। क्या लाजवाब टाइमिंग है, आवाज बहुत बढ़िया आई और सीधा लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन सीमा और बाउंड्री लाइन के बाहर, दंदना तव्वा 6 रन। पिक 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 एक सिक्सर। दर्द है तेरी आवाज में छोरे, क्या राज आई है। तो इस बीच शानदार छक्का जड़ता हुआ 6 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची हुई 37 रनों के ऊपर, रन और गेंदों के बीच में फासला है 13 गेंदें बची है, अभी भी 43 यानी कि 43 रनों की आवश्यकता ये मुकाबला जीतने के लिए। सतीश स्ट्राइक पर फिर से एक बार खेलने के लिए तैयार, ये देखिए बढ़िया स्ट्रोक कवर इसके रीजन में खेला हुआ, फील्डर बहुत अच्छी फील्डिंग करते हुए, तब तक 2 रन लेने का पर्याप्त समय था बल्लेबाजों के पास और इसी 2 रनों की मदद से अंपायर का इशारा ओवर समाप्त होने का बिल्कुल आता हुआ, पहले 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की टोटल रन संख्या पहुंची है इस वक्त 4 विकेट के नुकसान के ऊपर 39 रन, देवांश 11 चिंचपाड़ा टीम। तर याच दरम्यान सन्माननीय सुनील माली साहेब सावले या स्पर्धेचे आमचे यशस्वी आयोजक, सन्माननीय अनिलदादा पाटील यांचे खंदे समर्थक, सातत्याने 3 रात्री या स्पर्धेमध्ये खूप चांगला योगदान त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं आहे, त्यांच्या समवेत संजय टेंबे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, त्या दोन्ही मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। तो जीतने के लिए 12 गेंदों में अब चाहिए 41 रनों की आवश्यकता, प्रति ओवर 20 रन बनाना देवांश 11 चिंचपाड़ा टीम के लिए बहुत जरूरी है, लेकिन इतना आसान नहीं होगा सफर छेलने के लिए देवांश 11 चिंचपाड़ा टीम के लिए, लेकिन क्रिकेट है मेरे दोस्त, बाजियां कभी भी पलट सकती है, क्या इन रनों को आसानी के साथ चेज किया जाएगा और बहुत बड़ा संघर्ष जवाबदेवी बेलवली 11 टीम के गेंदबाजों को करना पड़ेगा। अब जिस वक्त टीम को जरूरत थी भाई केनी और रोशन पाटिल की, वो खिलाड़ी मैदान छोड़ के बाहर लौटे हैं और सतीश पाटिल ने आते ही दमदार छक्का दागा और मैच में थोड़ी सी वापसी करने का रास्ता प्रयास करते हुए रिवर्स का अटेम्प्ट किया था, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं हुआ, डॉट गेंदों की समाप्ति होती हुई। देखिए इस वक्त कंडीशन ऐसी है, इन परिस्थितियों में डॉट गेंदे ना खेले तो बेहतर होगा क्योंकि दबाव और भी बढ़ता जाएगा। इस वक्त टीम को जरूरत है कि इस ओवर में कम से कम 20-22 रन मिले और आखिर के ओवर में कम से कम 20 रन अपने टीम के लिए रखे और मुकाबले में फिर से एक बार करवटे बदलने का चांसेस देवांश 11 चिंचपाड़ा टीम कर सके। शॉर्ट पिच लाइन की गेंद, शॉर्ट आर्म पुल करने की कोशिश मिड विकेट के क्षेत्र में, जब तक फील्डर गेंद को उठाए 1 रन लेने का पर्याप्त समय और इसे 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 4 विकेट के नुकसान के ऊपर 40 रनों के ऊपर, एक एक रन जाएगा फर्क गिरेगा नहीं। इस वक्त कप्तान को बेलवली टीम के बस चौके छक्के रोकने हैं और वही काम अब गेंदबाज करते हुए, गेंदबाजी के मार्ग पर राजेश पाटिल, कई सालों का तजुर्बा इस गेंदबाज को और उसी अनुभव के साथ अब गेंदबाजी करते हुए राउंड द विकेट से गेंदबाजी के मार्ग पर तैयार। 1 छक्कों की मदद से 2 गेंदों का सामना किया सतीश पाटिल ने, अब छक्कों की मदद से 6 रन के ऊपर खेलते हुए, स्लोवर किया था इस गेंद को, फ्लाइट भी दिया था और पूरी तरह से बीट किया और मुकाबला अब पूरी तरह से एक तरफा नजर आता हुआ, बची हुई गेंदें होगी 9 और जीत की बात करेंगे तो टोटल 40 रनों की आवश्यकता, प्रति ओवर प्रति गेंद चाहिए यहां से छक्का देवांश 11 चिंचपाड़ा टीम के लिए राउंड द विकेट से। इस बार शॉर्ट पिच लाइन की गेंद, फिर से एक बार कवर्स की रीजन में खेला हुआ स्ट्रोक, बहुत अच्छी फील्डिंग होती हुई, कम से कम 2 रन तो जरूर रोके हैं लेकिन दूसरे के लिए पलटना चाहते थे, द्वारकानाथ थे विकेट कीपर, डायरेक्ट हिट करने का प्रयास लेकिन नेम पूरी तरह से चूका और यहां से मिले 2 रन और 2 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई इस वक्त 42 रनों के ऊपर 4 विकेट के नुकसान पर। 8 गेंदे 36 रनों की जरूरत, अब 6 छक्के इस मुकाबले को जीत दे सकते देवांश 11 चिंचपाड़ा टीम के लिए, लेकिन जो गेंदबाजी हुई बेलोली टीम की ओर से वो काफी तारीफ के काबिल।
बहुत अच्छी गेंद और एक अच्छी गेंद फेंकी गेंदबाज ने पूरी तरह से दबाव में रखा। देखिए जिस तरीके से टॉप ऑर्डर का खात्मा अर्जुन परदेसी बिना खाता खोले मैदान से बाहर लौटे, रोशन पाटिल ने चक्कों के साथ शुरुआत की थी, ऐसा लग रहा था कि मुकाबला बना पाएगी अपने टीम के लिए। राकेश भोईर भी आउट होकर मैदान छोड़े और भाई केनी ने भी दो छक्के दागे, लेकिन टॉप ऑर्डर का खात्मा होने के बाद इस मिडिल ऑर्डर के जोड़ी के ऊपर अब बहुत सारा दबाव नजर आता हुआ। पिच लाइन की गेंद हवा में खेला हुआ स्ट्रोक है, फील्डर आएंगे गेंद के नीचे, बहुत बढ़िया फील्डिंग और इसी के साथ विकेट नंबर पांचवा आदि सेना अब सस्ते में लौटती हुई देवांश 11 छिंदवाड़ा टीम की। हो चुका है टोटल रन संख्या पहुंची है इस वक्त 43 रनों के ऊपर, रन और गेंदों के बीच में फासला 6 गेंदे और 35 रनों की आवश्यकता यह मुकाबला जीतने के लिए, 6 छक्के चाहिए यह मुकाबला जीतने के लिए। आकाश का आज दिन है, आकाश ने काफी ताबड़तोड़ बल्लेबाजी की और श्रृंखला की पहली अर्धशतक बल्लेबाजी इस खिलाड़ी के नाम पर आती हुई। विश्वजीत मात्रे दापोली टीम के ऐसे आक्रामक खिलाड़ी है जिनके नाम पर रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट में सबसे फास्टेस्ट 50 है। विश्वजीत ठाकुर, विश्वास पाटिल बाबू, विश्वजीत मात्रे और बार क्या कामले, ये ऐसे चार खिलाड़ी हैं जिनके नाम पर 9 गेंदों में रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट में फास्टेस्ट 50 जिनके नाम पर है। और आज भी एक ताकतवर 37 रनों की आवश्यकता यह मुकाबला जीतने के लिए, तो निश्चित तौर पर काफी कमाल का मुकाबला दोनों टीमों के बीच में। कंपलसरी चेस ये इस टूर्नामेंट का नियम है और निश्चित तौर पर अगर बात करेंगे 6 छक्के भी दागेंगे तो इस मुकाबले का अनुमान नतीजा बेलोली टीम के ऊपर ही आएगा। तो एक रन मिलेगा, फ्लिक किया इस गेंद को ऑन साइड में, तब तक एक रन मुकम्मल होता हुआ और इसी एक रनों की मदद से टीम की जनसंख्या पहुंचती हुई टोटल 44 रनों के ऊपर। अब 5 गेंदे बची है और 36 रनों की आवश्यकता, इसकी वजह है कंचन पालकर आकाश की दमदार बल्लेबाजी, देवांश 11 चिंदवाड़ा टीम के गेंदबाज चेले नहीं और नतीजा काफी धुआंधार पारी खेली और इस पारी से संवरने के लिए बहुत सारा समय लगा देवांश 11 चिंदवाड़ा टीम के बल्लेबाजों को। अच्छी क्रिकेट आकाश की ओर से, अच्छी कप्तानी और कप्तान की जिम्मेदारी बखूबी निभाते, कभी कभी टीम मेंटर का साथ भी निभाते। आज नीलेश पाटिल इनके कप्तान चेले नहीं, लेकिन कप्तान की आउट होने के बाद अपनी पारी खेली और कप्तान की पारी क्या होती है आखिरकार आकाश चोरगे ने इस नामचीन खिलाड़ी ने इस मैदान के ऊपर दिखाई है। ओवर द विकेट से फिर से एक बार तैयार होते हुए स्लोवर किया था इस गेंद को, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद जाएगी सीमा पार, जाते जाते ये प्रदर्शन दिखाना चाहती है खिलाड़ी, सीमा पार 6 रन। गेंदे बची है 30 रनों की आवश्यकता, बहुत बड़े मार्जिन से ये मुकाबला हार के तकार पर है इस वक्त यहां से, लेकिन जाते जाते, जी हां मैं अभी भी हूं इस मैदान में, बड़े मार्जिन से मुकाबला नहीं हारूंगा, मैं हूं मैदान में तब तक मारते रहूंगा, और एक गेंद सीमा पर 6 रन। बात करेंगे जब फील्डिंग कर रही थी देवांश 11 छिंदवाड़ा टीम, तो भाई केनी ने रन बचाते, हरेश केनी ने रन बचाते तो मैच कुछ मैच में और मजा आ सकता था, लेकिन 24 रन से दूर है अभी भी इस वक्त। बात करेंगे देवांश 11 छिंदवाड़ा, आखिरी सांस तक लड़ रही है खिलाड़ी, फाइट करने का प्रयास अब तक होता हुआ। फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, छक्कों की हैट्रिक, जी हां यहां पूरी हो सकती है, लॉन्ग ऑन सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर और एक दमदार बल्लेबाज सतीश पाटिल के बल्ले से छक्का। थैंक यू डीजे, क्या जबरदस्त बल्लेबाजी की है। अब सोचेंगे, सोच में डाला होगा देवांश 11 छिंदवाड़ा टीम के कप्तान को, भाई कहां गलतियां हुई और कहां से मुकाबला हार के तगार पर है। और ये देखिए 4 गेंदों के ऊपर 4 दमदार छक्का, अरे सलामे तेरे बल्लेबाजी को, आखिरी सांस तक लड़ा लेकिन 12 रन से ये मुकाबला हारी, बड़ी फाइट दी देवांश 11 छिंदवाड़ा टीम ने और मुकाबला आखिरकार जीता गावदेवी 11 बेलोली टीम ने। हार्दिक अभिनंदन बेलोली टीम का, हार्ड लक का देवांश 11 छिंदवाड़ा, लेकिन नेक्स्ट टूर्नामेंट के लिए आपको हार्दिक शुभकामनाएं और सेकेंड राउंड के लिए बेलोली टीम के लिए
बेस्ट ऑफ लक, लाइन अप करके मैदान के अंदर जाना है, विनंती असेल चिंचपाड़ा क्रिकेट संघाला लाइन अप करून मैदान जायचं आहे, आणि लाइन अप करूनच बेलोली क्रिकेट संघाला मैदान